अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार झाल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात राजकीय लोकप्रतिनिधींच्या नावांची उलटसुलट चर्चा असल्यामुळे चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत तथ्य व सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याची विनंती निवेदनाद्वारे केली आहे। मला तर खरं आश्चर्य वाटलं की असं कोणी कोणाचे नाव कसं घेऊ शकतं। म्हणजे सोशल मीडियातून मी जे वाचतोय मला वाटतं अतिशय हा विषय गंभीर आहे। काही विषयाला कुठेही हातपाय नसताना मी पोलिसांशी बोललो, एसपींशी बोललो, ते म्हणतात साहेब असं कुठेच काही नाही आहे, पण सोशल मीडियावर ही एक अफवा होती आणि मग याचं नाव घ्या, त्याचं नाव घ्या, मग कोणी तो औरंगाबादचं कोणी आलं, कोणी म्हणतं कोणी कोणाचं पी ए आलं, कोणी म्हणतं कोणी आमदार आलेत। मला वाटतं ही बातमी अतिशय फेक आहे, चुकीची आहे। असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, समक्षमोक्ष झालाच पाहिजे, परंतु विनाकारण कुणालाही बदनाम करायचं, कुणाचे नाव सोशल मीडियावर टाकायचे, नावं घेऊन टाकायचे, मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे आणि चुकीची आहे। राजकीय द्वेषात घडते असं वाटतं, असं तसंच म्हणावं लागेल। म्हणजे एवढ्या जिल्ह्यात आमदार असताना आमच्याच आमदाराचे जाणीवपूर्वक नाव घ्यायचे आणि कुठेही त्याचा एक टक्का सुद्धा कुठे लावलाच नाही। पोलीस डिपार्टमेंट म्हणतं की काहीच संबंध नाही, अशी घटना घडलेली नाही, आम्ही तपास करतो, पण तसं काहीच कोण आमच्या कानावर येत नाही, कोणी कंप्लेंटच नाही। आणि असं असताना एवढ्या खोट्या बातम्या पसरवायच्या आणि कोणाची बदनामी करायची, मला वाटतं ही फार गंभीर बाब आहे, अतिशय गंभीर बाब आहे। दादा, आज आपण एस पी ऑफिसला माननीय महोदय गिरीश भूमहाजन, खासदार साहेब, सगळे आमदार महोदय या ठिकाणी, नेमकं काय विषय होता? खरं तर मी छत्रपतींना आदर्श ठेवून राजकारणात समोर आले, छत्रपतींचा मावळा म्हणून अशा एखाद्या महिलेकडे पाहणंसुद्धा मी पाप समजतो। आणि अशा पद्धतीने जे माझ्या म्हणजे अनेक आमदारांकडे शंकेने बघितलं जात आहे आणि प्रत्येकाला त्यातला मी नाही असं आता शंका उपस्थित समाज मनात होत असताना आम्ही सर्वच, आमचे नेते गिरीश भाऊ असतील, राजमामा असतील, खासदार उन्मेदादा असतील, करणदादा आहेत, संजयभाऊ सावकारे, सर्व चारी पाचही आमदारांनी त्या संदर्भात दिलं आहे। या संदर्भात लोकप्रतिनिधींच्याविषयी एक वेगळी शंका उपस्थित केली जात आहे, या संदर्भात चुकीचा गैरसमज पसरवला जात आहे, तरी याची सखोल चौकशी करावी। आणि यात जर खरंच कोणी म्हणजे असा कुठलाही प्रकार तिथं घडलेला नाही आहे, पण जर असेल तर आपण त्याला फासावर लटकवलं तरी काही आमचं म्हणणं नाही आहे, कायदा त्याचा कायद्याच्या पद्धतीने बाजू करेल। परंतु उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अनेक लोकांनी ज्या पद्धतीने सुपाऱ्या घेऊन हे कार्यक्रम लावले आहे, त्यांना मी 8 दिवसाच्या आत डिफॉर्मेशन दाखल करणार आहे। कारण की आमची किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीची आब्रू काय अशी रस्त्यावर नाही आहे। माझा त्यांना या माध्यमातून, आपल्या माध्यमातून इशारा आहे की आम्ही पण आमचं चारित्र्य घेऊन राजकारणात आलो आहे। अशा पद्धतीने आमच्यावर किंवा कोणा लोकप्रतिनिधी आरोप करणं हे चांगल्या न्यूज चॅनल्सला शोभत नाही। काही लोकांनी सुपारी घेऊन हा कार्यक्रम केल्याचं दिसतं आहे, येणाऱ्या काळात मी हा दावा दाखल करेलच। परंतु अनेक लोकप्रतिनिधी या संदर्भात मला शंका आहे किंवा राजकीय जीवन जगत असताना जो संभ्रम निर्माण केला आहे, ह्या संभ्रमाच्या माध्यमातून जी प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं आहे, हे निश्चितपणे चुकीचं आहे। आपण देखील बऱ्याचशा गोष्टींची शहानिशा करावी। एस पी कार्यालय आहे, जी सत्यता असेल ती आली पाहिजे, कोणी असेल तर त्याला काही सोडू नये असं आमचं म्हणणं नाही, परंतु डायरेक्ट कोणालाही कोणाचं नाव घेणं, काहीतरी बोट दाखवणं हे मला काही योग्य वाटत नाही। कारण की 4-4, 5-5 लोकांमधून आम्ही जनतेतून निवडून आलेलो असतो आणि अशा पद्धतीने एखाद्या आपल्या न्यूजने कोणाच्या जीवनात किंवा एखाद्याच्या बाबतीत शंकेचे बोटं दाखवले जात असतील तर हे चुकीचं आहे। आपण देखील याची सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं। एस पी साहेबांना मी सांगितलं आहे, मी डी जी साहेबांना देखील हा मेल केलेला आहे, याची चौकशी आता आम्हीच मागणी करतो आहे। आणि ज्यांनी ज्यांनी बदनामी केली त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। कशा प्रकारचा आपण मेल केलेला की अशा घटनेच्या संदर्भात, ही चौकशीच्या संदर्भात प्रसार माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्या यांची आपण चौकशी करावी आणि याच्यातली वस्तुस्थिती जी असेल ती जनतेसमोर आणावी। विरोधकांचा डाव वाटतो आपल्याला? मी आता काही सांगणार नाही, ते पोलिसांचं काम आहे, खरं खोटं काय ते पोलिस पाहतील, ते काम माझं नाही किंवा लोकप्रतिनिधींचं नाही। आपल्याला बदनामी करण्याचा डाव वाटतो आपल्याला? आता चांगलं काम करण्याच्या संदर्भात बदनामी करणं आता तर आपणच पाहताय की जो चांगलं काम करेल त्याला खेचायचं। जिल्ह्यात एक नवीन प्रकार चालू झाला आहे, काही ठराविक कुचक्या बुद्धीचे लोकांच्या ह्या कल्पना मनात येतात आणि ते ह्या गोष्टींना अप्रत्यक्ष
ज्याला म्हणतो आपण की पाणी घालून ते वाढवण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की पोलीस प्रशासन तर त्याचं काम करेलच, पण नीती न्याय ही व्यवस्था काम करत असताना परमेश्वर देखील त्यांना इथंच त्यांच्या कर्मांची सजा देईल असं मला वाटतं. आपलं अजिंठा रेस्ट हाऊसवरती एका तरुणीवरती अत्याचार झाल्याचं सांगण्यात येतं, त्याच्यातही आमदारांच्या नावच घेतले जात आहेत, नक्की वस्तुस्थिती काय? काल दिवसभरात जळगाव शहरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बातम्या, ज्यामध्ये शासकीय विश्रामगृह अजिंठा या ठिकाणी, म्हणजे अजिंठा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याबाबतच्या बातम्या या सोशल मीडियावर फिरत आहेत. या अनुषंगाने आज आम्हाला राज्य महिला आयोगाकडून सुद्धा त्या संदर्भात चौकशीचं पत्र प्राप्त झालेलं आहे. या संदर्भाने रामानंद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्या मार्फतीने ह्या ज्या बातम्या आहेत या संदर्भाने चौकशी सुरू असून अजून कोणतेही ठोस तथ्य किंवा पुरावे या घटनेच्या संदर्भाने पोलिसांकडे प्राप्त नाहीत, किंवा कोणतीही तक्रार अधिकृतपणे कोणत्या पीडित किंवा पीडितांच्या नातेवाईक यांच्याकडून प्राप्त नाही आहे. एकंदरीत या प्रकरणाची चौकशी ही राज्य महिला आयोगाकडून प्राप्त पत्राच्या अन्वये चालू करण्यात आलेली आहे. सर, कोणकोणत्या तपास यंत्रणा जिल्ह्यामध्ये काम करत आहेत, म्हणजे जसं पोलीस आहेत, पोलिसांच्या जोडीला अजूनही बाहेरचे काही पथक आले? नाही, हे फक्त रामानंद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे ठिकाण जे की तथाकथित बातम्यांच्या माध्यमातून समोर आलेलं आहे, या अनुषंगाने जी चौकशी आहे ती आमच्या पोलीस स्टेशनच्या मार्फतीने चालू आहे. त्या व्यतिरिक्त कोणतीही यंत्रणा यामध्ये कार्यरत नाही आहे. राजकीय पक्षांनी निवेदन दिलेले आहेत, मला वाटतं ज्या भाजपच्याही आमदारांनी आपल्याला निवेदन दिले आहेत, काय मजकूर आहे निवेदनाचं? भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांतर्फे या घटनेच्या संदर्भात चौकशी होऊन पुढील कायदेशीर कारवाई व्हावी अशा स्वरूपाची निवेदनं आमच्याकडे प्राप्त झाली आहेत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.